कांदा उत्पादक शेतकरी असेल, ऊस उत्पादक असेल, द्राक्ष उत्पादक असेल, भाजीपाला लागवड करणारा शेतकरी असेल, आणि त्याच्याबरोबर ती पर्यटनाला त्याला जोड दिली तर रोजगाराची चांगली साधने या ठिकाणी निर्माण होऊ शकतील. त्यामुळे आज कोकणामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये फिरत असताना जसं वाटतं तसंच आज जुन्नरला आल्याच्यानंतर मला त्या ठिकाणी अनुभवायला मिळतं. आज खरं तर पर्यटन आढावा बैठक आहे, मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले, नक्की त्यांना कार्यक्रमाला बोलवलं नाही याचं निश्चित निदर्शन खरं तर त्यांनी केलेलं. एक असं आहे तसं त्यांनी निदर्शनं काढायची काहीच आवश्यकता नाही, हा पक्षाचा कार्यक्रम आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये अनेक वेळेला भारतीय जनता पक्षाचे नेते येतात, मंत्री येतात, आम्ही कधी त्याच्याबद्दल आक्षेप घेत नाहीत. त्यामुळे अशा पैकीचं महायुतीच्या एकतेला गालबोट लावण्याचं काम कोण करत असेल तर त्यांना ताकीद वरिष्ठपातळीवरती मिळाली पाहिजे असं माझं स्पष्टपणाची भूमिका त्या ठिकाणी आहे. खरं तर राजदादा पालकमंत्री आहेत आणि त्यांनी कुठेतरी महायुतीमधील जे घटक पक्ष आहेत त्यांना कुठेतरी विश्वासात घ्यावा असा आरोप खरं तर भुजके यांनी केलेला. सोडून द्या, कोण काय बोलतं त्याच्याबद्दल मला प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. महायुतीमध्ये मिठाचा खडा निमित्ताने पडलेला पाहायला मिळतो. शेवटी आता कसं असं आहे हे योग्य नाही मला स्वतःला असं वाटतं. मी चंद्रशेखर बावनकुळेंशी बोलीन. अनेक जिल्ह्यामध्ये आज भारतीय जनता पक्षाचे सुद्धा पालकमंत्री आहेत, ते त्या ठिकाणी जातात, ते त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम आहे. हा पक्षाचा कार्यक्रम आहे, शासकीय कार्यक्रम नाही आहे. ही जनसन्मान यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलेली आहे, त्यामुळे केवळ गैरसमजाच्या आधारित राजकीय हेतूने कुठलाही घटक पक्षाने अशा पैकीचं काय करू नये असं मला स्वतःला त्या ठिकाणी प्रदेश राष्ट्रवादीचा काँग्रेस अध्यक्ष म्हणून वाटत आहे. पक्षाचा कार्यक्रम जर आहे तर मग शासकीय अधिकाऱ्यांना बोलवून घेणं, पर्यटनाच्या अधिकाऱ्यांना बोलवून घेणं, पर्यटनाच्या आढावा बैठक घेणं, मग हा शासकीय कार्यक्रम कसा असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला. साहेब कोण काय बोलतो त्याला उत्तर देण्यास मी बांधील नाही आहे ना. उपमुख्यमंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, त्यांच्या प्रत्येक ज्यावेळेला राजशिष्टाचार असतो. उद्या देवेंद्रजी गेले तिथे अधिकारी येणार, म्हणून ते पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं असं आपण म्हणणार आहोत का? मुख्यमंत्री जातात, या प्रश्नाला काय फारसं मी महत्त्व देऊ इच्छित नाही. वेळोवेळी दादांकडून मुख्यमंत्री हा शब्द गाण्यात येतोय, तशा पद्धतीने ज्या जाहिराती केल्या जातात ते देखील मुख्यमंत्री हा शब्द गायला याच्यावरती देखील त्याच्याबद्दलचा खुलासा आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी केलेला आहे. कोणाच्याही मनामध्ये त्याच्याबद्दलचं कुठलंही काही दुरावा निर्माण झालेला नाही. भाजपाने आक्रमक पवित्रा घेतलाय, अगदी घोषणाबाजी केलेली आहे. अजित पवारांची पालकत्वाची भूमिका असताना अजित पवार असे कसे वागू शकतात अशा पद्धतीचं भाजपने आक्रमक भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा ही पक्षाची यात्रा आहे, त्याच्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला आम्ही पहिल्यांदाच पाऊल महायुतीमध्ये उचललं गेले की दादांच्या दौऱ्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला महायुतीतील घटक पक्षाच्या त्या मतदारसंघातील नेत्यांना आम्ही त्या ठिकाणी बोलवत असतो. इथला कार्यक्रम पक्षाचा असल्यामुळे खरं तर अशा पैकीचं निदर्शनं करण्याची काहीच आवश्यकता नाही. आज माझ्याही मतदारसंघामध्ये अनेक वेळेला भारतीय जनता पक्षाचे नेते जातात, मंत्री जातात, बैठका बोलवल्या जातात. पक्षाचे ज्या वेळेला कार्यक्रम असतात त्यावेळेला इतर पक्षांना बोलवलंच पाहिजे असं कुठे अभिप्रेत नाही, तरीसुद्धा डायलॉग किंवा संवाद करता आला असता. अशा पैकीचे निदर्शनं करणं योग्य नाही असं मला स्वतःला त्या ठिकाणी वाटतं. खरं तर शिंदे गटांनी पण फोटोवरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. अजित पवार ज्यावेळेस शिरूर लोकसभा मतदारसंघात येत आहेत, घटक पक्षांना सोबत घेणं अपेक्षित आहे, त्यांच्या तशा अपेक्षा आहेत, आपल्याकडनं का होत नाही ते? कुठला फोटो शिंदे गटांचे? कुठला फोटो कशावरचा? मुख्यमंत्र्यांचे फोटो नाहीत कार्यक्रम कशावरती? पक्षाचा कार्यक्रम आहे, मला एक कळू शकत नाही ना. तशाबद्दल आक्षेप घेण्याचा कोणाला काय अधिकार आहे? उद्या शिवसेनेचे जर काही अधिकृत कार्यक्रम असतील तर तिथे माननीय मुख्यमंत्र्यांचाच फोटो असेल, तिथे अजितदादांचा फोटो असतं आम्हाला अभिप्रेतच नाही. त्यामुळे अशा किरकोळ गोष्टीवरनं आमच्यामध्ये काही मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी त्या ठिकाणी करू नये. महायुतीने विशेष करून कालच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मी स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बैठक केलं होतं. पुढच्या 15-20 दिवसांमध्ये संबंध राज्यभर या तिन्ही नेत्यांचा दौरा त्या ठिकाणी सुरू होणार आहे. हे जे काही दौरे आहेत, काही वेळेला देवेंद्रजी दौऱ्यावरती जातात, भारतीय जनता पक्षाचे नेते दौऱ्यावरती जातात, माननीय मुख्यमंत्री दौऱ्यावरती जातात. ज्यावेळेला त्या त्या पक्षाचा कार्यक्रम असेल त्यावेळेला इतर पक्षांच्या नेत्यांचा फोटो किंवा त्यांना बोलवणं अभिप्रेत त्या ठिकाणी नाहीच आहे. त्यामुळे अशा पैकीचं केवळ स्थानिक राजकारणाच्यामुळे राज्यस्तरीय नेतृत्वाला कोण देव देत असेल ते अत्यंत अयोग्य आहे. आढळराव पाटलांची अनुपस्थिती कालपासून बसलेच साहेब खेळच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री हा शब्द वगळला जातोय नाही याच्याबद्दल कोणाच्या मनात काय नाही.
खरं तर फ्री वीज माफीवरून पुन्हा एकदा चर्चा होते. विलासरावांच्या काळामध्ये विलासरावांनी फ्री वीज माफी केली होती, मात्र त्यावेळेस पवारसाहेबांनी त्याला विरोध केला होता असं आपल्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. एक तर असं आहे की विलासराव नव्हते, सुशीलकुमार शिंदे साहेब असताना 2003 सालामध्ये जो अर्थसंकल्प मांडला त्या अर्थसंकल्पाच्यामध्ये वीज बिल म्हणजे वीज माफीचं त्यांनी घोषणा केली होती. 2004 सालामध्ये सुशीलकुमार शिंदे साहेबांच्याऐवजी विलासराव देशमुख साहेब ज्याला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सरकारने ती वीज माफी देण्याची घोषणा होती ती मागे घेतली. आत्ता जो निर्णय घेतला आहे महायुतीच्या सरकारने, जो आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी अर्थसंकल्पात घोषित केला आहे त्याची अंमलबजावणी सुरू झाले, ते 3.5-7.5 HP शेतकऱ्यांच्या वीज पंपाला थकीत यापूर्वीची जी काही त्यांची बाकी होती त्याला पूर्णपणाने सरकारने माफी दिले आणि पुढची 5 वर्ष सलग शेतकऱ्यांना 7.5 HP मोटरचं मोफत त्या ठिकाणी वीज दिली जाणार आहे. ती 7 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत. मला असं वाटतं की अशी क्रांतिकारी योजना आणल्यामुळे खरीपाचं त्याचबरोबर ती इतर पिकं घेणारा जो काही शेतकरी आहे म्हणजे बिगर पावसाच्या मोसमामध्ये त्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक चांगलं पाऊल आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अजितदादांनी उचललेलं आहे. पवारसाहेबांनी जो मागे निर्णय घेतला होता तोच आज अजित पवार पुढे घेऊन जातात, त्याच्यातनं सुचवायचंही काय नाही कुठला निर्णय तो वीज नाही तो निर्णय कधी यापूर्वी घेतला होता? वीज माफीचा निर्णय यापूर्वी कधी? एक मिनिट आहे का, आपण जरा कृपया करून माहिती घेऊन मला सांगावं की यापूर्वी अशा पैकीचा निर्णय कधी घेतला गेला आहे. आता वीज बिल शेतकऱ्यांचं अजिबात येणार नाही असा निर्णय यापूर्वी कधी झाला होता तेवढं जर काय मला कळलं तर मग मला उत्तर देतो. पवारसाहेबांनी जो विलासरावांच्या काळामध्ये जो कोण पवार विलासराव देशमुखांच्या काळामध्ये म्हणजे सुशीलकुमार शिंदे आपण म्हणतो जे अर्थसंकल्पात तरतूद केली पुढं यांचं सरकार, मी त्याच्यावरती खुलासा दिला आपल्याला की सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना 2003 सालामध्ये जो त्यावेळेला घोषणा करण्यात आली ती संबंध ग्राहकांच्या वीज बिल माफीची, आपण समजून घ्या फरक आहे दोन्ही गोष्टीमध्ये. आणि त्या पद्धतीने ती निवडणुकीच्या अगोदर आसपास त्याला अर्थसंकल्प मांडला गेला. तत्नंतर मुख्यमंत्री विलासरावजी आले, यामध्ये पवारसाहेब अजितदादा कुठे नव्हते, ते मंत्री होते जरूर पण सरकारचा तो निर्णय होता. आत्ता मात्र 14,000 कोटी रुपयाची ती थकबाकी शेतकऱ्यांची वीज पंपाच्या वतीमध्ये होती ती पूर्णपणाने त्या ठिकाणी माफ केलेली आहे आणि पुढची 5 वर्ष शेतीपंपासाठी 7.5 HP वीज ही मोफत त्या ठिकाणी मिळणार आहे. प्रदेश अध्यक्षांवर अंजली दामिनी यांनी अनेक आरोप केलेले आहेत, काल त्यांनी पत्रकार परिषदेत आरोप केलेले. मला या विषयावरची माहिती नसल्यामुळे ते त्या बाबतीमधला योग्य सर्व नेत्यांच्या संपत्तीत वाढ काय होते मला या विषयावरती माहिती नसल्यामुळे राजेंद्र शिंदे जे आमदार आहेत ते खरं तर जिल्हा बँकेमुळे अडचणी म्हणून अजित पवारांसोबत आहे असलं त्याचे वक्तव्य केलं. कुठे शरद पवार गटात जाण्याची चर्चा? बिलकुल ते शरद पवार म्हणजे ते कुठल्याही दुसऱ्या गटामध्ये जाणार नाहीत, कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याने त्याला विचार पवारांचं गुणगान गायलं त्या असे आम्ही पण पवारसाहेबांचं गुणगान गाणतो कुठं आहे त्याच्यामध्ये काय आहे? आम्हीच पवारसाहेबांना दैवत मानतो पण आम्ही भूमिका घेतली आणि ती ठाम राहणार आहे की एनडीएमध्ये सहभागी होण्याचा महायुतीमध्ये सहभागी होण्याचा आमचा निर्णय हा ठाम आहे. आमच्या कुठल्याही भाषणात किंवा आमच्या कृतीमध्ये पवारसाहेबांच्याबद्दल नेहमीच आम्ही त्या ठिकाणी आदर व्यक्त करत आलो आणि उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा करत राहू. शिंगणेने ते व्यक्त करत असताना पवारसाहेबांच्या प्रती आदर व्यक्त केला पण त्याचबरोबर ती त्यांच्याकडे मध्यवर्ती बँकेच्या निमित्ताने एक तर उलट मध्यवर्ती बँकेमुळे डॉक्टर शिंगणेंनी 2019 निवडणूक लढवली नव्हती, त्या डॉक्टर शिंगणे साहेबांना अजितदादांनी राज्य सरकारच्या माध्यमातून 300 कोटी रुपयाची हमी दिल्याच्यामुळे ही बँक आता पुन्हा स्थितीत त्या ठिकाणी सुरू झाले याचा शिंगणेजी सुद्धा अभिमानपूर्वक उल्लेख करत आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.